नमस्कार, आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आपल्या स्वयंपाकघरातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं लसूण पेस्ट, ती कशी बनवायची आणि कशी स्टोअर करायची ते बघणार आहोत। इथे मी आल्याचे काप स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत, वरचे सालही काढून घेतलेले आहेत आणि लसूणही निवडून घेतलेलं आहे। एक वाटी लसूण आणि पाऊण वाटी आल्याचे काप असं आपल्याला माप ठेवायचं आहे। आता हे दोघं आपण मिक्सर जारमध्ये टाकणार आहोत आणि आपण वाटून घेणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। इथे 1.5 चमचा मीठ मी घालते आहे। मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपल्या आलं लसणाची जी पेस्ट आहे ती खराब होत नाही, यामुळे 1 महिना अगदी व्यवस्थित ती टिकते, तिचा कलरही चेंज होत नाही आणि ती आंबूसही होत नाही। तर आपण इथे आलं लसूण पेस्ट अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पाण्याचा एक थेंबही इथे वापरलेला नाही आहे, फक्त मीठ टाकूनच ही पेस्ट मी वाटून घेतली आणि अगदी फाईन पेस्ट आपली छान वाटून झालेली आहे। आता हिला एका छान एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करायची आहे। फ्रीजचा जो अगदी थंड एरिया आहे किंवा तुम्ही फ्रीजरमध्येही ही छान स्टोअर करू शकता। 1 महिना अगदी व्यवस्थित आपली ही आलं लसूण पेस्ट टिकते। तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि ह्या छोट्याशा व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।